पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले सांगली मिशन सोसायटी संस्था व आस्था प्रकल्प. अल्फोन्सा स्कूल जत एक मदतीचा हात. सांगलीतील कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यातील 1577 घरांची पडझड झाली आहे. 848 लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, तर 14,600 हेक्टर वरील शेतीला फटका बसलाय. त्यामुळे गोरगरीब व शेतकरी यांचे जीवन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कुटुंबांना आधार देण्यासाठी सांगली मिशन सोसायटी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आस्था प्रकल्प व अल्फोन्सा स्कूल जत यांच्या सहकार्यातून मिळाला मदतीचा हात. या गावामध्ये असणाऱ्या दिव्यांग अपंग कुटुंबांना व गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे 75 किट यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी पद्माळे गावचे सरपंच सचिन जगदाळे, सांगली मिशन सोसायटी संस्थेचे फादर जोगी, फादर अनिश, लतिका चौगुले, संग्राम घोरपडे, सोनम पाटील, पद्माळे गावचे पत्रकार सुनील मोरे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा कारानी कोळी, कांचन पाटील उपस्थित होते. सदर किट बनवण्यासाठी आस्था टीमने मोलाचे सहकार्य केले. संग्राम पाटील, सांगली. नमस्कार. सांगली मिशन सोसायटी आस्था प्रकल्पाच्या प्रकल्पांतर्गत पद्माळे गावामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून पुराने थैमान घातलेलं आहे. तर या गावामधील जवळजवळ 75 दिव्यांग कुटुंबांना आपण जत अल्फोन्सा इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं संसार उपयोगी साहित्य देण्यात आलेलं आहे, आणि ते गावकऱ्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करते.